आता आंबीचं काय करणार साजन? आता आपल्याला नाईटला जेवायला जेवण करणार, मस्त जिवंत ताजी ताजी तांबीचा जेवणासाठी देणार. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर स्कुबा डायविंग नंतर मी आणि माझा मित्र साज कांबळी हे डिसाईड केलंय की इकडेच आमच्या हॉटेलच्या बाजूला मस्त एक खाडी आहे, त्याच्यामध्ये जाऊन फिशिंग करायचं. तर आपण आहोत आता हॉटेलच्या ओनरसोबत. तू चल पुढे, मी आलो. तर काका, तिकडे जी खाडी आहे तिथे तुम्ही रूम वगैरे बांधायचं काय प्लॅनिंग आहे काय? प्लॅनिंग चालू आहे. हा, कारण जे फिशरमॅन अँगलर वगैरे येतात ना, त्यांना असं पाहिजे असतं की घराच्या बाहेरच बेट टाकून ठेवायचे असते, म्हणजे बसता बसता आपण मस्ती काढू शकतो. आता चालूच ते काम चालूच आहे आता. ओके, म्हणजे फ्युचर म्हणजे प्लॅनिंग आहे ना? प्लॅनिंग आहे, 2-4 महिन्यात होऊन जाईल. तर झालं तर आम्हाला कळवा, मग आम्ही नक्की येऊ पुन्हा. ठीक आहे, धन्यवाद. ओके, तर इकडे मस्त मस्त रूम अवेलेबल आहेत. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर ओनरचा दिलेला आहे. फ्युचरमध्ये त्यांचा प्लॅनिंग आहे इथं रूम बनवायचा. जर इकडे रूम झाला तर जी मजा येणार आहे या हॉटेलमध्ये फिशिंगसाठी ती अलगच होणार आहे. आणि आता आपला मित्र साज गेला आहे तिकडे. साज काय ऐकाय? आणि ही लहानपणीची एक गोड आठवण. हे छोटे छोटे खेकडे दिसत आहेत तुम्हाला. आम्ही लहानपणी मस्त ही खेकडी पकडायला जायचो. एक डुक्क्याची खेकडी असतात ही, छोटी छोटी दिसतात. आता मी जर गेलो तर जातील ते बिल्डमध्ये गेले. तर आपला मित्र साज दोन्ही फिशिंग करणार आहे. आता दिसतंय तुम्हाला बेट टाकताना. इथे रेती आहे रे, बेटला काय येईल का? ओके, आतमध्ये दगड आहेत काय? ओके ओके, तर रेतीमध्ये पण बेट लावतोय, बघूया त्याला काय येते. आणि स्पिनिंग पण करतोयस ना? हा, बेटला काय लावलाय? माकूल. हा, स्क्विड लावलाय त्यांनी. आणि ही होडी आहे, ही नॉर्मली आपण स्कुबा डायविंग मध्ये याच होडीमध्ये गेलो होतो. ही ते मस्त पार केलेली आहे आणि त्याच्यामधूनच फिशिंग करते. आणि आपले जे दोन मित्र आहेत रितेश आणि मिलन, ते गेलेत एक छोटीशी होडी घेऊन मच्छी पकडण्यासाठी. जर त्यांना काय भेटलं तेही दाखवतो. आज काहीतरी काढ रे बाबा, दुसरा दिवस आहे. तर मित्रांनो, आमच्या रूमजवळ मोठा माकड आला होता म्हणून मी तिकडे गेलो होतो रूम वगैरे नीट लॉक करण्यासाठी. आणि त्याच टायमामध्ये आपला मित्र साज यांनी काहीतरी मासा पकडलेला आहे. अरे, बांधून ठेवलाय, जस्ट आताच तुला आवाज दिला ना. हा, तर त्याच टायमाला भेटायचं होतं. मी कधीपासून इथे वेट करतोय तेव्हा नाही भेटलं. आणि आता तुम्हाला दाखवतोय तो आय काय भेटलाय रे. बापरे, तांबूशी, मोठी तांब भेटलेली आहे याला. मस्त यार, खूप मोठी आहे. साधारण 1 किलोची असणार ना? हो, अशी पकड जास्त असेल. तुला लिप ग्रीप नाही का तुझ्याकडे? ग्रीप आहे पण लिप ग्रीप पेक्षा. अच्छा, काटे लागतात त्याचे. काटे मारते आपल्या मित्राला. आणि ही तुम्ही बघताय आपल्या सांजनी पकडलेली तांब, स्नॅपर, रेड स्नॅपर. रेड स्नॅपर, आता तो जरा घाबरलाय. हा, जरा तो घाबरलाय. सांजचे हात एवढे मजबूत आहेत, शेक करतोय आता तो. चल मस्त, आता अजून एक मासा काढ काहीतरी. तर या फिशिंग ट्रिपचा आपला पहिला तांबूशी तांब मासा. तुम्ही बघताय कसे काटे मारायचा प्रयत्न करतोय. आणि याचा डोळा बघा, याच डोळ्यामध्ये अर्जुनाने बांध मारला होता. चल, मी गळ मारलाय आणि आज आपल्या सांजनी त्याला गल मध्ये फसलवलाय. दात बघ त्याचे, बघ ना, बोट टाकून बघ ना. ठीक आहे, चला आता पुन्हा एकदा टाकून ठेवलेत. आम्ही दोन्ही बेट साठी टाकून ठेवलेत, तर काहीतरी येणार. तर सांज, हा जो तुम्ही तांब मासा काढलायस तो कुठे भेटला तुला? या एरियामध्ये, या समोरच्या एरियामध्ये. तो तिकडे ही झाड दिसतात तिकडे, त्या साईडला. ओके, मग तो नक्कीच मँग्रोव्ह जॅक असणार. हा, कारण या मँग्रोव्हच्या झाडामध्येच तो छोटे छोटे मासे खायला येतो. बरोबर ना? मग खेचताना काही त्रास वगैरे झाला? आधी तो फसला होता थोडा. हा, नंतर मग इझिली काढला. ओके, मस्त वाटतं ना व्ह्यू इथून. मस्त नारळाची झाड मध्येच एक बेट आहेत, 1-2-3 बेट आहेत. आणि या बाजूला पण झाडच झाड. आणि इकडे आमचं हॉटेल आणि हॉटेलच्या पलीकडे मोठा समुद्र. काय भारी जागा आहे. देवबाग ना, देवबाग सनराईज हॉटेल. या
तांबीचा काय करणार साजन? आता आपल्याला नाईटला जेवायला जेवण करणार, मस्त जिवंत ताजी ताजी तांबीचा जेवणासाठी देणार. म्हणजे जिवंत आहे ती अजूनपर्यंत, म्हणजे जिवंतच आहे ती. हे डोळा मार, हे बघा डोळा मारतोय साजन कांबळीची मोठी ताम. आता आम्ही घेऊन जाणार इकडेच बाजूच्या हॉटेलमध्ये. सनराईज हॉटेलला ही कॅन्टीन आहे, पण आज पूजा असल्यामुळे ही कॅन्टीन त्यांची बंद आहे. त्याच्या बाजूला शेजारी एक हॉटेल आहे, तिकडे जाऊन आम्ही हिचा म्हणजे जे काही आहे रेसिपी वगैरे ती करणार. तर आता आपण आहोत हॉटेलच्या कुक सोबत, सारगावकर राजेश्री. हा, ओनर ओनर कुक प्लस म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहे. तर काय बनवणार याचं? रस्सा रस्सा आणि फ्राय. हा, रस्सा फ्राय. तरी किती किलोची असेल साधारण? एकच किलो असेल ना? वजन करू बघूया इथे, वजन करून. अर्धा किलो जास्ती आहे. आणि तुम्ही बघताय एक किलो जास्त आहे. एक किलो सव्वा 50 ग्राम जास्त, 1.25 किलोच्या कमी आहे. 1 किलोच्या थोडी जास्त. बाकीचा सोड. हा, बाकीचा सोड पिशवीचा असेल. ठीक आहे, चला. आज की पार्टी अपने भाई साजन भाई की तरफ से, थँक यू. चला आता जेवणाला भेटूया, मग तुम्हाला सांगतो कशी झाली. तर मंडळी, रात्रीच्या वाजलेत 10:15 आणि आम्ही आपण दिलेली ताम मासली तयार झालेली आहे. तुम्ही बघताय हा रस्सा आणि ही फ्राय, आणि त्याच्यासोबत गरम गरम चपाती तूप लावून. आणि हे बघताय पूर्ण डिश. ओ काकू, या जेवायला. आमच्या कुकला पण बोलवलं, आमच्या मित्रांना पण बोलवलं आहे. तर आता जेवणाचा टाईम झाला आहे मित्रांनो, तुम्ही पण जेवा. आता आपल्या तांबीचा पहिला घास. जो ताजा ताजा मासा खाण्यामध्ये जो मजा आहे ना, तो असा मजा कुठंच नाही. कसे वाटले मित्रांनो ताम? एकदम मऊ मऊ ना, सॉफ्ट. म्हणजे समुद्रातनं काढली आणि तलायला आणि आमटी बनवायला दिली, एक नंबर. कशी वाटली तुझी ताम? मस्त मस्त. मेहनत का फल मीठा रहता है, हमेशा मीठा रहता है. मिलन कशी वाटली? एक नंबर वाटली, मस्त सॉफ्ट आहे. बर्फी वितळली ना, एक तोंड टाकली. मस्त हा जेवण, मस्त झालंय. आता चला जेवण एन्जॉय करा. खूप मस्त बनवलेलं जेवण, थँक्यू. एकदम मी 9वी 10वीला असताना गेलो होतो मच्छी पकडायला, तेव्हा आम्हाला हलवे मासे भेटले होते त्या, हां समुद्रात, म्हणजे काढले आणि तव्यावर टाकले होते. त्याची आठवण आली आज. मच्छी खाऊ, मस्त बनवलेली, खूप छान. आता एकच भेटला, आता रात्री परत जाणार आम्ही फिशिंगला. ओके, तुमचा आशीर्वाद असतो. चला थँक्यू. तर मित्रांनो, आज आपल्याला भेटली होती ताम आणि आपण आलो होतो तो महालक्ष्मी हॉटेलमध्ये, आणि मस्त काकूंनी छान पद्धतीने मालवणी टाईपमध्ये ही ताम बनवली आणि खायला इतकी मजा आली मित्रांनो, खरंच सांगतो. खूप खूप टेस्टी, म्हणजे भरपूर दिवसांनी समुद्रातून काढून लगेच जिवंत मासा खाल्ला असं वाटतं. तुम्ही खाल्ला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की त्याची टेस्ट कशी असते. आजचा दिवस आपला मच्छी पकडण्यामध्येच गेला. कसे आपले मालवणचे व्हिडिओ वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. लर्न, टेक केअर, बाय बाय, सी यू सून.